महागड्या स्पोर्ट्स बाईकची चोरी करून त्या निम्म्या किमतीमध्ये विक्री करणाऱ्या टिटवाळ्यातील धर्मेश रावत, योगेश जाधव आणि ऋषिकेश चन्ने या त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकानं अटक केली आहे. त्याच्याकडून 15 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून 12,10,000 16 दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात महागड्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलं होतं. यावर नियंत्रण मिळवण्याचे आणि त्या प्रकरण उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यांचा समांतर तपास सुरू असतानाच कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील अशाच गुन्ह्यातील फरार आरोपी धर्मेशला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांच्या पथकानं कळवा इथून 15 डिसेंबरला अटक केली. त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे योगेश जाधव आणि मोटरसायकलचा मेकॅनिक चन्ने यांना 19 डिसेंबर रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली. धर्मेश आणि योगेश या दोघांनी मिळून चोरलेल्या मोटरसायकली त्यांनी चन्ने याच्या मार्फत विकल्याचं चौकशीत उघड झालं. त्यांच्याकडून 3 KTM, 1 YZS, 1 R15 YMA, 6 Bajaj पल्सर अशा 16 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्यांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर इत्यादी भागातून त्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांना 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.